सिन्नर तालुक्या पाठोपाठ आता दिंडोरी तालुक्यात देखील दरोडेखोरांनी आपला मोर्चा वळवल्याची घटना समोर येते आहे. दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील रतन बोडके यांच्या घरी जबरी चोरी झाली. घरातील 80 ते 85 तोळे सोन्यापैकी 60 ते 70 तोळे सोन्याची चोरी झाली. तसंच जाताना चोरट्यांनी बोडके यांची क्रेटा गाडी देखील घेऊन गेल्याची माहिती रतन बोडके यांनी दिली आहे. दिंडोरी पोलिसांकडून आता या घटनेचा तपास सुरू झालाय. तर घराला सीसीटीव्ही बसवलेले होते, मात्र चोरट्यांनी जाताना सीसीटीव्हीची हार्ड डिस्क देखील घेऊन गेल्याची माहिती रतन बोडके यांनी पोलिसांना दिली आहे. सिन्नर तालुक्यात नांदूर शिंगोटे येथील पडलेल्या दरोड्यातील दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेताच आता दिंडोरी तालुक्यात देखील दरोड्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे आता नाशिक जिल्ह्यामधून भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दिंडोरी तालुक्यातील रतन बोडके यांच्या घरी हा सशस्त्र दरोडा पडलाय. तर जाताना चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डिस्क तसंच क्रेटा गाडी देखील घेऊन गेल्याची माहिती रतन बोडके यांनी दिली आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी. स्टार 24 फास्ट न्यूज.